ख्यातनाम उद्योगपति सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत. मर्सिडीज सारखी सुरक्षित कार असूनही मिस्त्रींचा जीव का वाचू शकला नाही, पाहूया हा रिपोर्ट. 70 लाखांची कार तरी उघडलं मृत्यूचं दार. आलिशान मर्सिडीजही का वाचू शकली नाही जीव. सीट बेल्ट नाही लावला, काळा नघातला घाला. हीच ती आलिशान, आरामदायी आणि सुरक्षित समजली जाणारी सायरस मिस्त्रींची मर्सिडीज कार. पण तब्बल 70 लाख रुपये किमतीची ही अत्याधुनिक मर्सिडीज बेन्झ कारही मिस्त्रींचा जीव वाचू शकली नाही. अहमदाबाद मुंबई हायवेवर मिस्त्रींच्या मृत्यूच्या काही मिनिटाआधी सीसीटीव्हीत चित्रित झालेली भरधाव कारची ही दृश्य. अवघ्या 9 मिनिटात या कारनं 20 किलोमीटरचं अंतर कापलं, मात्र याच सुसाट वेगानं घात केला. कार डिव्हायडरवर आदळली आणि या दुर्घटनेत सायरस मिस्त्रींसह दोघांचा बळी गेला. प्राथमिक तपासानुसार सायरस मिस्त्री कारच्या मागच्या बाजूला बसले होते. या मर्सिडीज कारमध्ये सुरक्षेसाठी 7 एअरबॅग्स होत्या, मात्र मिस्त्रींनी सीट बेल्ट लावलेला नव्हता, त्यामुळे त्यांची एअरबॅग्स वेळेवर उघडली गेली नाही. अपघातानंतर त्यांचं डोकं समोरच्या सीटवर आदळलं. अनायता आणि दारिस पंडोले यांनी सीट बेल्ट लावले होते, त्यामुळे त्या दोघांचे जीव मात्र वाचले. आलिशान कारमध्ये सुरक्षेसाठी एअरबॅग्स आहेत म्हणून तुमचा जीव वाचत नाही, तर त्यासाठी सुरक्षा नियमांचं पालन करणं देखील गरजेचं आहे. भारतात प्रत्येक कारमध्ये 2 एअरबॅग्स असणं बंधनकारक आहे. साधारणपणे ड्रायव्हर, प्रवासी, साईड कर्टन, गुडघ्यांजवळ एअरबॅग्स असतात. कारला अपघात झाल्यानंतर अवघ्या 1 सेकंदात एअरबॅग्स उघडतात. नायट्रोजन गॅस तयार होऊन एअरबॅग्स हवेनं भरतात, मात्र त्यासाठी सीट बेल्ट लावलेलं असणं गरजेचं आहे. मिस्त्री यांच्या अपघातानं कारमधील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. तुम्ही किती श्रीमंत आहात, तुमच्याकडे किती महागड्या कार आहेत, यापेक्षा तुम्ही सुरक्षा नियमांचं योग्य पालन करता की नाही हे जास्त महत्त्वाचं आहे. रिपोर्ट झी 24 तास. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे झी 24 तास.